महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री, पूर्व केंद्रीय मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार शनिवार को 80 वर्ष के हुए, जिसके चलते उन्हें संपूर्ण महाराष्ट्र से बधाइयां दी गई। इसी बीच नागपुर के वसंतराव देशपांडे सभागृह में भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं द्वारा वीडियो कॉन्फ्रेंसिंग कर वीडियो रैली की गई। इस अवसर पर गृह मंत्री अनिल देशमुख, पूर्व मंत्री रमेश बंग समेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अनेक अधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान शरद पवार की प्रशंसा करते हुए अनिल देशमुख ने कहा कि सरकार चाहे कोई भी हो, लेकिन किसानों की समस्या समझने वाला नेता एक ही है और वो शरद पवार है। 50 वर्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी कधी पराभव पाहिलेला नाही। भारताच्या या संपूर्ण इतिहासामध्ये असे फार कमी लोक असतील की ज्यांनी 50 वर्ष पराभव न पाहता राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं। आपल्याला आठवतं जेव्हा 1994 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली, त्यावेळेस लगेच राजीव गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुका लावल्या आणि ह्या लोकसभेच्या निवडणुका लावल्यानंतर त्यावेळेस राजीवजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या। अतिशय अनुकूल वातावरण काँग्रेस पक्षाला होतं। या निवडणुकीमध्ये राजीव गांधी 5,94,000 मतांनी निवडून आले आणि आदरणीय शरद पवार साहेब एस काँग्रेसच्या तिकीटवर काँग्रेसच्या विरुद्ध 5,93,000 मतांनी निवडून आले। अशा पद्धतीने गेली 50 वर्ष आदरणीय साहेबांची पराभूत नव्हता आपली राजकीय कारकीर्द घालून दिली। आपल्याला माहित आहे जेव्हा 2001 मध्ये त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या हस्ते माननीय शरद पवार साहेबांचा सत्कार ज्यावेळेस करण्यात आला होता वाढदिवसाच्या निमित्तानं, त्या सत्कारामध्ये बोलताना आदरणीय वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं की मधल्या काळामध्ये ज्यावेळेस तो गुजरातमध्ये भूकंप झाला होता, त्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर माननीय वाजपेयी साहेब सांगितलं होतं की हमारे सांसद में 750 सांसद है, इस 750 सांसद में ते सिर्फ एक सांसद ऐसा था कि जो मेरे पास आया और जिन्हें मुझे बताया कि वाजपेयी जी मैं भूकंप के परिस्थिति से किस प्रकार से जूझना मैं बहुत अच्छी तरीके से जानता हूँ, मैं गुजरात में काम करना चाहता हूँ, ऐसा एक में वो खासदार था, वो है शरद पवार साहब।